नमस्कार. आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री दिनकर गांगल, ORF चे अध्यक्ष श्री सुधींद्र कुलकर्णी आणि जमलेल्या सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात आधी वयानी आणि म्हणजे टक्कल पडलं असलं तरी वयानी लहान आहे मी फार आणि अनुभवानी ज्ञानानी अजूनच लहान आहे अशा माझ्यासारख्या नवीन विद्यार्थ्याला इथे महाराष्ट्र अध्ययन केंद्राच्या निमित्ताने बोलवण्यात आलं त्याबद्दल मी आधी आभार मानतो. आणि मला फार आनंदाने या ऑकेजनसाठी ह्या वेळेला यायला उपस्थित राहायला अजूनच आनंद होतो आहे की हे महाराष्ट्र अध्ययन केंद्रातर्फे होणारा हा कार्यक्रम आहे. मी काही काळापासून जे अकॅडमिक्समध्ये काम करतो आहे, विद्यापीठांमध्ये लिहितो आहे, वाचतो आहे, तेव्हा माझ्या लक्षात येत जातं की भारताचा निरनिराळ्या प्रकारे अभ्यास होतो. दुर्दैवानी तो इंग्रजीत होतो आणि त्याहून दुर्दैवानी तो भारताबाहेर होतो. आपल्याकडच्या विद्यापीठांची अवस्था खरोखरची जी इतकी दयनीय झालेली आहे त्याच्यामुळे अशी ही परिस्थिती आलेली आहे. तर तो अभ्यास महाराष्ट्रावरती खूप काळापासून होतो आहे. गेल्या 100-100 वर्षापासून महाराष्ट्रावर नियमित उत्तम प्रकारचं अकॅडमिक काम होत चाललं आहे. तुम्ही कदाचित गेल ऑम्बेट यांचा सत्यशोधक समाजाचा इतिहास पाहिला असेल. रोझालेन डो हॅनलेन या केम्ब्रिज स्कूलमधले अतिशय उत्तम लेखिका आहेत, त्यांनी दलित चळवळीचा पुढे इतिहास लिहिलेला आहे. एलिनॉर झिलियट यांनी लिहिलेला आहे. गाय पोटवेन या इटालियन माणसांनी आपल्याकडच्या जात्यांवरच्या ओव्या गोळा केलेल्या आहेत, त्यांचं इंग्रजी सादरीकरण झालेलं आहे. अर्थात हे यातलं बहुसंख्य आपल्याला मराठीत अवेलेबल नाही आणि दुर्दैवाने अजूनच म्हणजे आपण स्वतः इथे इंडिपेंडेंटली मराठीत लिहिलेलं नाही. अजूनही मराठीत सत्यशोधक समाजाचा संपूर्ण इतिहास आपण लिहिलेला नाही. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने एक प्रयत्न केला होता, त्याचा फक्त प्रस्तावना खंड 20 वर्षानंतर झालेला आहे 200 पानी. त्याच्या पुढचे खंड अनाऊन्स झालेले आहेत, ते कधी होतील असं चिन्ह दिसत नाही. ही आणि अशीच गोष्ट महाराष्ट्रातल्या बहुतेक वैचारिक चळवळींबद्दल बोलता येईल. त्यांचं डॉक्युमेंटेशन, त्यांचा इतिहास, त्यांचं सादरीकरण, त्यांचं आकलन, त्यांची चिकित्सा ह्यातलं काहीही आपण मराठीत नीटपणे करत नाही आहोत दुर्दैवाने. ते इंग्रजीत काही प्रमाणात चालू आहे, मोठ्या प्रमाणात चालू आहे खरं तर, पण तरी आपण बंगाल आणि महाराष्ट्र यांच्यावर लिहिल्या जाणाऱ्या पुस्तकांचं जर गुणोत्तर पाहिलं तर बंगालवरती साधारण 40 पुस्तकं लिहिली गेली असतील तर महाराष्ट्रावरती 1 पुस्तक लिहिलं जात आहे. त्याच्यातही आणखीन गेल्या काही 20-21 वर्षातली गोष्ट अशी आहे की जी पुस्तकं लिहिली जात आहेत त्यांच्या लिखाणामध्ये मराठी साधनांचा वापर कमीत कमी होत चाललेला आहे. मी नावं घ्यायला मला आवडणार नाही पण अनेक पुस्तकांची अशी नावं सांगता येतील जी पुस्तकं महाराष्ट्रावर लिहिली गेलेली आहेत, अतिशय प्रख्यात विद्यापीठातून लिहिली गेलेली आहेत, अतिशय प्रख्यात पब्लिशिंग हाऊसेसनी ती प्रकाशित केलेली आहेत, त्यात मराठी साधनांचा वापर शून्य आहे. ती महाराष्ट्रावरची पुस्तकं आहेत, ती आपल्या वेगवेगळ्या नेत्यांवरची पुस्तकं आहेत, वैचारिक चळवळीवरची पुस्तकं आहेत. एक मोठा दुवा भारतीय आधुनिकतेमधला जे आपल्या 100-100 वर्षाच्या इतिहासामध्ये इंग्रजी राज्याच्या आल्यापासून आपण जे पाहू शकत होतो तो मोठा दुवा होता बहुभाषिक विचारवंताचा. असा विचारवंत ज्याला भारतातल्या अनेक भाषा येत आहेत, किमान 2 ते 3 भाषा येत आहेत आणि इंग्रजी अतिशय उत्तम येते आहे, अशा विचारवंतांचे दुवे निखळत चाललेले आहेत. असे लोक आपल्यातून कमी होत चाललेले आहेत ज्यांना अनेक भारतीय भाषा उत्तम येतात, बहुभाषिक आहेत आणि इंग्रजीत अतिशय उत्तमपणे अभ्यास करतात आणि लिहितात. ही गोष्ट तशी थोडीशी चिंताजनक आहे. चिंताजनक याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, वाङ्मय समीक्षा ह्या बिनकामाच्या कुठलाही पैसे मिळवून न देणाऱ्या उद्योगांना सहसा महाराष्ट्राने दुर्लक्षित केलेलं आहे गेली 25-30 वर्ष तरी किमान. पण ही जी डिसिप्लिन्स आहेत, ह्या ज्या ज्ञानशाखा आहेत, त्या ज्ञानशाखांचा विषय काय आहे? त्या ज्ञानशाखांचा विषय आहे माणूस, त्याचा विषय समाज, सामाजिक आंतरसंबंध, त्याचा इतिहास, संस्कृती, साहित्य, म्हणजे आपण सगळे लोक, आपण ज्ञानविषय आहोत आणि ती ज्ञानशाखा आपल्याला त्या ज्ञानशाखेतून निर्माण करतात. म्हणजे आपली ज्ञानविषय म्हणून निर्मिती होते. सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, लिटररी क्रिटिसिझम हे आपली निर्मिती करतात, ते आपल्याबद्दलचं ज्ञान जनरेट करतात. आणि जर आपण त्यात पार्टिसिपेटच होणार नसू तर आपल्याला हे कळणारच नाही आहे की आपल्याबद्दल काय लिहिलं बोललं चाललं जात आहे, आपण समाज म्हणून कशा प्रकारच्या आंतरसंबंधांनी जोडलं गेलो आहोत, नेमकं काय प्रकारचा इतिहास आपण खरा मानतो, खोटा मानतो, त्यात तथ्य आहे नाही आहे, आपण काय प्रकारचे भ्रम किंवा समजुती किंवा तथ्य उराशी बाळगतो, ह्या चिकित्सेचा, ह्या गोष्टींची चिकित्सा ही शास्त्र आणि ह्या शाखा करतात. ह्या शाखा त्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये जी आणलेली तफावत आहे ती माझ्या मते एक महत्त्वाचं
घटक आहे आपल्या बद्दल निर्माण होणाऱ्या ज्ञानाचं. फक्त एवढाच इशू नाही आहे की कोणीतरी आपल्याबद्दल इतिहास लिहितंय किंवा कोणीतरी आपल्या संस्कृतीची समीक्षा करतंय आणि त्याला किंवा तिला मराठी येत नाही किंवा मराठी किंवा कोणी कर्नाटकावर लिहित असेल, कोणी केरळवर लिहित असेल, ती ती भाषा किंवा ती ती साधनं न वापरून. फक्त इतकाच मुद्दा असतात, आपण त्याला कदाचित दुर्लक्ष केलं असतं की कोणीतरी लिहितं आहे, त्याला ती साधनं त्या भाषेतली वापरता येत नाही, ठीक आहे. ह्याहीपेक्षा गंभीर मुद्दा, जसं मी आधी म्हटलं की ती ज्ञानशाखा आपलीच निर्मिती करते ज्ञानविषय म्हणून, हा एक मुद्दा. आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रिय म्हणजे जे पॉप्युलर मीडियामधून आपण वाचतो लिहितो, म्हणजे उदाहरणार्थ आपण असं मानतो, हा व्याख्यानाचा विषयच आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी प्रांत आहे असं आपण साधारणपणे समजतो. हे समजणं किती तथ्य आहे, ह्यात किती खरं आहे किती खोटं आहे, हे ह्याची चिकित्सा कोण करणार आहे, कुठली ज्ञानशाखा करणार आहे, त्या ज्ञानशाखेत आपण सहभागी होतच नाही आहोत. म्हणजे आपण जे सामाजिक समजुती, ऐतिहासिक समजुती जवळ घेऊन बसलेलो आहोत, त्यांची चिकित्सा जर आपण करत नसू तर आपण एक प्रकारच्या भ्रमांना उत्तेजन देत राहतो. हा त्यातला अजून एक मोठा धोका. दुसरं काय होतं आहे सायमल्टेनियसली, गेल्या 25-30-40 वर्षांमध्ये जेव्हा एका बाजूला महाराष्ट्राने सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणं जवळपास बंद केलेलं आहे, म्हणजे मी असं म्हणत नाही की महाराष्ट्रात आपण असं, काही लोक असं समजतात की महाराष्ट्रात युनिव्हर्सिटीज आहेत, आपण त्या भ्रमाला आत्ता नको तोडायला की आहेत त्या युनिव्हर्सिटीज आणि त्या काही प्रमाणाचा अभ्यास करत असाव्यात, पण त्यांचा दर्जा आणि एकूणच अनेकच सांशक्त बाळगायला जागा आहे अशा गोष्टी आहेत त्यात. पण जो अभ्यास होतो आहे तो अर्थात निश्चित अपुरा आहे, त्यात फार मोठ्या प्रमाणात आपण सहभागी नाही आहोत, ही एक बाजू. दुसरं त्यातून असं झालेलं आहे की पॉप्युलर किंवा लोकप्रिय अशी जी माध्यमं आहेत, मासिकं, वर्तमानपत्र, वेगवेगळ्या प्रकारची आज टी व्ही चॅनल्स असावेत, त्यांचा जो कंटेंट आहे तो ह्या प्रकारच्या कॉन्सेप्टपासून पूर्णपणे दुभारलेला आहे. त्याला त्या कॉन्सेप्टचा कुठेही वापर होत नाही. सामाजिक शास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान ह्यांचा आपल्या पॉप्युलर मीडियातून काहीही त्याबद्दल लिहिलं बोललं वाचलं जात नाही. आणि ही गोष्ट नेमकी तेव्हा होती आहे जेव्हा सामाजिक शास्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणचे वैचारिक स्फोट झालेले आहेत. म्हणजे 1960 साली पहिल्यांदा लकान नावाच्या फ्रेंच तत्त्वज्ञानी फ्रॉइडचं इंटरप्रिटेशन सुरू केलं. 1960 साली फुकोचं अत्यंत महत्त्वाचं मॅडनेस अँड सिव्हिलायझेशन हे पुस्तक आलं. मार्क्सवादाच्या वेगवेगळ्या आवृत्त्या जगभर पॉलिटिकली तर पसरल्याच होत्या, पण त्याचं क्रिटिकल स्कूल जर्मनीमधली, त्याच्यानंतर पोस्ट मार्क्सिझम जो लॅटिन अमेरिकेतून आला आहे, फेमिनिझमच्या निरनिराळ्या आवृत्त्या तयार झाल्या, स्ट्रक्चरलिझम, पोस्ट स्ट्रक्चरलिझम सारखी नवीन नवीन स्कूल्स तयार झाली, त्यांनी भाषेचा नवीन विचार सुरू केला, भाषेतून समाज कसा घडतो ह्याचा विचार सुरू झाला, आपलं अनकॉन्शियस मन हे भाषेच्या रचनेसारखं कसं घडवलं जातं ह्याचा विचार सुरू झाला, पॉलिटिकल अनकॉन्शियससारखी मोठी संज्ञा आली, कितीतरी मोठ्या प्रमाणात ज्ञानाचा स्फोट झाला आहे सोशल सायन्सेसमध्ये. आणि मी, मला विश्वास ठेवा, मी अजिबात अवास्तव बोलत नाही आहे, म्हणजे ह्याच्यात कुठलीही अतिशयोक्ती नाही आहे. अक्षरशः ज्ञानाचे स्फोट झालेले आहेत सोशल सायन्सेसमध्ये, इतक्या नवीन कॉन्सेप्ट आलेले आहेत. आणि त्यातला आता मी माझ्या डोळ्यासमोर जेव्हा बघतो आहे की नाशिक, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर या विद्यापीठांमध्ये मराठी भाषेत शिकणारा, एम ए करणारा मुलगा काय शिकतो आहे, नेमकं काय शिकतो आहे, त्याला आपण कुठली टेक्स्टबुक्स देणार आहोत, ह्या सगळ्या सायन्सेस आपण कशा पोचवणार आहोत, ते मराठीतून पोचवणार नसू तो एम्प्लॉयबिलिटी तर जाऊच द्या, एम्प्लॉयबिलिटी तर कधीच मोडीत निघालेली आहे, पण ज्ञान म्हणून तरी त्याला काय देतो आहे आपण, हा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रश्न असा मला वाटतो. ह्याचं एक अजून एक महत्त्वाचं कारण जे मी समजतो, माझं एक अनुमान असं आहे की गेल्या 25-30 वर्षामध्ये आपण सायमल्टेनियसली असंही पाहतो की एका अतिशय जातीयवादी किंवा हिंसक अशा उजव्या राजकारणाचा उगम महाराष्ट्रात वाढला आहे, प्रसार झाला आहे. ह्याची एक डायरेक्ट लिंक आहे, आपण क्रिटिकल स्कूल, क्रिटिकल थिअरी, क्रिटिकल थिंकिंगला उत्तेजन देत नाही आहोत कुठल्याच प्रकारे, ना आपण ती ज्या ज्ञानशाखांमध्ये होतात त्यांच्याशी परिचित आहोत, ना त्या ज्ञानशाखा आपण सामाजिक म्हणजे लोकांपर्यंत कुठल्याही मीडियामधून पोचवतोय, ना आपल्याला याबाबत काही भावना किंवा काही जाणीव आहे की या हिंसक राजकारणाचा ज्ञानाच्या घसरलेल्या स्तराशी संबंध आहे. ज्ञानाचा स्तर घसरतो आहे आणि दुसऱ्या बाजूला हिंसक राजकारण वाढतंय, या दोघांचा माझ्या मते एक फार जैविक संबंध आहे आणि आपण तो अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं मला वैयक्तिकदृष्ट्या वाटतं. पानसरे, कॉम्रेड पानसरेंचा खून ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट, आत्ता 4 दिवसापूर्वीच घडलेली आपल्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे आणि ती केवळ एक काय म्हणू, ज्याला निदान आहे तो काही रोग झालेला नाही आज, ते रोगाचं केवळ निदान आहे, ते सर्फेस सिम्प्टम्स आहेत आणि तो रोग फार खोलवरचा आहे. तो रोग ज्ञानाच्या अनास्थेबद्दलचा आहे, हिंसकतेच्या वाढीचा आहे आणि आपल्याला याबद्दल खरंच विचार करण्याची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी तुम्हाला आधी म्हटलं की कॉन्सेप्टचा स्फोट झाला आहे, त्याच्याबद्दलची एक गमतीदार, तुम्ही पोस्ट मॉडर्निझम हे नाव निश्चित ऐकलेलं असणार आहे मला माहिती आहे, आपल्याला
कुणालाही तो कधीही डिफाईन करता आला नाही तरी आपल्याला ते नक्की नाव माहिती आहे की हे काहीतरी प्रकरण सुरू झालं आहे पोस्ट मॉडर्निझम. त्याचेही एक मजेदार आवृत्त्या निघत असतात ग्राफिक फॉर्ममध्ये. खूप प्रकारची अशी पुस्तकं तुम्ही पाहिली असतील, बिगिनर्स पुस्तकं असतात ती. त्याच्यामध्ये पोस्ट मॉडर्निझमवरती जिम पॉवेल नावाच्या एका माणसाचं छोटंसं बिगिनर्स फॉर पोस्ट मॉडर्निझम फॉर बिगिनर्स असं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात तो असं म्हणतो की पोस्ट मॉडर्निझमनी जी काही गंमत केली त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची मजा त्यांनी अशी केली की एका नवीन भाषेचा शोध लावला. त्या भाषेचं नाव त्यांनी दिलं आहे पोस्ट मॉडर्निज. ह्या पोस्ट मॉडर्निज भाषेमध्ये कोण काय बोलतं असं त्यांनी एक वाक्य दिलं आहे. उदाहरणार्थ तो म्हणतो की समजा तुम्ही 1970 दशकात जगताय आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे की गोरी माणसं थर्ड वर्ल्ड कंट्रीजमधल्या स्त्रियांकडे ज्या पद्धतीने बघतात ते अतिशय घृणास्पद आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे, तर ते पोस्ट मॉडर्निजमध्ये तुम्ही कसं म्हणाल? हे त्यांनी वाक्य लिहून दिलेलं आहे. त्याचं वाक्य आहे, द हेजमॉनिक मिसरिप्रेझेंटेशन अँड डीव्हॅलरायझेशन ऑफ द ऑलवेज ऑलरेडी मल्टी डीजेंडर्ड प्लुरी वोकॅलिटीज अँड डीसेंटर्ड डीकन्स्ट्रक्टेड अँड डायलॉजिकली प्रॉब्लेमॅटाइज ल्युडिक सिम्युलाक्रा ऑफ ॲबसेंट प्रेझेंट पोस्ट कलोनियल फिमेल सब्जेक्ट पोझिशन्स बाय हायपर इरोटिसाइज्ड अँड ओरिएंटलाइज्ड फॅलोक्रॅटिक अँड पॅनॉप्टिक in the Foucauldian sense, dead white male subject positions discourse is textually re-inscribed praxis of pre-disseminated counter-subversive depthlessness. हे वाक्य कोणालाही कधीही कळणं शक्य नाही आहे, पण ही वाक्य ह्या वाक्यात वापरलेल्या कमीत कमी 10 ते 15 कॉन्सेप्टवरती एक एक पुस्तक निघालेलं आहे. प्रॅक्सिस या कॉन्सेप्टवर पुस्तक आहे, ओरिएंटलिझमवरती शेकडो पुस्तकं आहेत. आत्ता ह्या झालं आहे थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की इतक्या प्रकारच्या डेन्स आणि कॉम्प्लिकेटेड सेट्स ऑफ कॉन्सेप्ट आता वापरल्या जात आहेत सॉरी त्या आपल्या म्हणजे आपण इतके सोशल सायन्सेसपासून लांब आहोत की एखाद्याला सोशल सायन्सेसचं साधं टेक्स्टबुक दिलं आपल्याला तरीही ते वाचता येणं अशक्य होऊन बसेल, इतक्या प्रकारची तफावत झालेली आहे. आणि गमतीदार गोष्ट बघायची झाली तर महाराष्ट्राचं जे स्वतःचं असं जे नॅरेटिव्ह आहे स्वतःबद्दलची त्याचं जी रचना आहे आपल्याला स्वतः आपण जी आपल्यालाच एकमेकांना सांगतो बोलतो विश्वास ठेवतो की आम्ही पुढारलेलो आहोत, आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही काहीतरी स्पेशल लोक आहोत, आम्ही विशेष लोक आहोत या देशातले, तर त्याचा सगळा जो हा जो सो कॉल्ड बिलीफ आहे हा विश्वास आहे त्या विश्वासाच्या मागची धारणा अशी आहे की आम्ही बुद्धिवादी लोक आहोत बरं का, आम्ही फार हुशार लोक आहोत, आम्ही ज्ञानाची परंपरा असलेले विद्वान लोकांची परंपरा असलेले असे कोणी खास लोक आहोत. तर त्या विद्वान लोकांना आजची परंपरा असलेल्या आपल्या देशाला हे वाक्य कळणं ॲब्सुल्युटली अशक्य होऊन बसलेलं आहे आज. आणि ही गोष्ट नवीन आहे, ही गोष्ट 60-70 म्हणजे मी या काळात बघितलेलं नाही आहे विश्वास ठेवा, मी फारच लहान आहे याच्यापेक्षा, पण 60-70 80 सालापर्यंत काही एक वातावरण महाराष्ट्रात असायचं. 60 जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती झाली जिचं अध्यक्षस्थान लक्ष्मण शास्त्री जोशींना दिलं गेलं होतं. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ नावाची संस्था नागपुरातून चालत होती. वेगवेगळ्या प्रकारचे कोश निर्माण करणं, 444 पुस्तकांचे अनुवाद ह्या संस्थेने प्रकाशित केलेले आहेत ज्याच्यामध्ये देकार्तपासून वेदांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेम्परेरी थिंकरपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या भारतीय भाषा कशा शिकता येतील मराठीतून असं खूप खूप म्हणजे हा अख्खा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला ज्यातून आधुनिकतेचं भाषांतर करायचा उद्योग होता. आपण देकार्त मराठीत कसा वाचू, आपण रुसो मराठीत कसा वाचू, ह्या प्रकारचं 444 पुस्तकांचा उद्योग त्यांनी केला. दुसऱ्या बाजूला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या चळवळी, एक गाव एक पाणवठासारखी चळवळ असेल, हमाल पंचायतीसारखी चळवळ असेल, दलित चळवळ असेल, स्त्रीमुक्तीची चळवळ होती, विज्ञान प्रसाराची चळवळ होती, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ होती, अनियतकालिका चालत होती, वेगवेगळ्या प्रकारच्या दलित साहित्याच्या चळवळी होत्या, दलित पॅन्थरसारखी चळवळ होती, शिवसेना सुरुवातीला तरी चळवळ होती, वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या चळवळी होत्या, त्या विचार करत होत्या, त्यांचं काहीतरी म्हणणं होतं योग्य अयोग्य चूक बरोबर, पण त्यांना काहीतरी राग होता, व्यवस्थेबद्दल चीड होती, त्यांना काहीतरी सामाजिक बदलाबद्दलची एक आकांक्षा होती, त्यांची काही स्वप्नं होती, ती सगळी स्वप्नं ते वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून पोचवत होते, त्याबद्दल डिबेट्स होत होत्या. साध्या मागोवा गटासारख्या अतिशय म्हणजे फारसं माहिती नसेल लोकांना त्याबद्दल, अतिशय उच्चशिक्षित तरुणांनी मार्क्सवादाच्या प्रभावाखाली सुरू केलेला हा गट होता. खूप प्रकारचं काम होत होतं, माणसांना समाज बदलाची एक कळकळ होती, काही एक प्रकारच्या सामाजिक जाणीवेने आपण आपली संस्कृती घडवली आहे ह्याचं एक भान होतं. आणि ह्या सगळ्या उद्योगातून खूप प्रकारचं वैचारिक लिखाण सतत प्रकाशित होत होतं. लेखकाची भाषा आणि वाचकाची भाषा यातलं अंतर बरंच कमी होतं.
आज लेखकाची भाषा, आज जर मला मराठीत ह्या शब्दाचा या वाक्याचा अनुवाद करायचा असेल तर तो म्हणजे वासिम अक्रमच्या बाउन्सरपेक्षा उंच जाणार आहे. हा अनुवाद आपण कसे करणार आहोत? आपल्याकडे कॉन्सेप्ट नाही आहेत, आता आपल्याकडे वाचक वर्गच नाही आहे. ही जी खूप जुनी, खरं माझ्या अनेक साहित्यिक मित्रांचा हा फार मोठं फार दुखती रख आहे की मराठीत आपण उत्तम प्रकारचे कवी झाले. अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ, दिलीप चित्रे हे जागतिक कवींच्या मंडळात कधीही बसू शकतील 20व्या शतकात असे कवी होते. दुर्दैवाने त्यांची 1000 पुस्तकंसुद्धा मराठीत प्रत्यक्ष विकली गेली आहेत का ही शंका आहे. आपण वाचक घडवू शकलो नाही. मोठे कवी, मोठे नाटककार, मोठे लेखक घडवणं आणि वाचक घडवणं, वाचक आपण घडवले नाहीत ही एक प्रकारची आपल्या संस्कृतीचं शोकांतिका म्हणायला हवी. तर हे थोडक्यात सांगायचं म्हणजे या सगळ्या स्फोटांमधून, या कॉन्सेप्टच्या हा या निरनिराळ्या कॉन्सेप्टचा जो विकास झाला आहे, ज्या प्रकारचं सैद्धांतिक विश्व बदललं आणि आपण त्यापासून अनभिज्ञ होत चाललो ही एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे ह्या गोष्टी आपण गेल्या 30-40 वर्षापर्यंत फार सजगतेने करत होतो, चळवळीच्या माध्यमातून असो, वेगवेगळ्या प्रकारच्या नियतकालिकांच्या माध्यमातून असो, सरकारच्या शासकीय माध्यमातून असो, काही एक सामाजिक जाणीव, काही एक प्रकारचं वैचारिक लिखाण सतत होत राहणं, त्याबद्दल जागरूक असणं असं होत होतं. तेही एकाच वेळेला जात आहे, दुसऱ्या बाजूला त्याच वेळेला मोठ्या मोठ्या कॉन्सेप्च्युअल रेफरन्सेस बदलत आहेत. त्यामुळे आपल्या अकॅडमिक आयुष्यामध्ये, अकॅडमिक्समध्ये जे ज्ञान जन्माला घातलं जात आहे, ते आपल्याबद्दलचं ज्ञान जन्माला घातलं जात आहे, ते आपण वाचण्याच्याच योग्यतेत राहणार नाही होत. ते आपल्याला वाचताच येणार नाही आहे अशी काहीतरी विचित्र परिस्थिती होऊन जाईल. ना आपण त्यात सहभागी होत, ना आपण त्या ज्ञानाचे निर्माते होत, आणि ना आपण ते ज्ञान स्वीकारू शकतो, वाचू शकतो, ॲक्सेप्ट करू शकतो, पचवू शकतो. ह्या प्रकारची तफावत ही मला वाटतं गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. आणि मी पूर्वी जसं म्हटलं, त्याची एक लिंक आपल्या उजव्या आणि हिंसक राजकारणाशी लागते. त्यामुळे आपण ह्या गोष्टीचा थोडा गांभीर्याने विचार करावा असं मला वाटतं. एक तुम्ही कदाचित हेही नाव ऐकलं असेल, फ्रान्सिस बेकन म्हणून एक फार प्रख्यात विचारवंत होऊन गेला. त्यांनी एक सूत्र दिलं होतं, त्याचं सूत्र, तो सायंटिफिक मेथड शोधून काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. इंडक्टिव्ह लॉजिक असं त्याचं मेथडचं नाव होतं. त्यांनी एक सूत्र दिलं होतं, जे सूत्र आपल्याकडे 19व्या शतकात फार गाजलं, आपण त्याला आधुनिकतेचा पासवर्ड मानलं होतं, जे फुल्यांच्या वाक्यात सतत आलेलं आहे. अविद्या, जेव्हा फुले म्हणतात इतके सगळे प्रताप अविद्येने केले, अविद्या, विद्याचा जो फुल्यांचा आग्रह आहे तो आग्रह फ्रान्सिस बेकनच्या आग्रहासारखा आहे. नॉलेज इज पॉवर, हे फ्रान्सिस बेकनचं ते प्रख्यात वाक्य. ज्ञान ही सत्तेची गुरुकिल्ली आहे. आणि आधुनिकतेच्या सगळ्या विकासामध्ये आपण त्या आपले जे प्रबोधन काळ आपण ज्याला म्हणतो, आपले आपण ज्यांना प्रबोधन देणारी माणसं म्हणतो, आपले मोठे विचारवंत असोत, नेते असोत, त्यांनी हे वाक्य फार प्रमाण मानलेलं आहे, मोठं मानलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांसारखा फार मोठा, ज्याला आपण जुनी परिभाषा वापरायची तर ज्ञानऋषी म्हटलं पाहिजे, असा माणूस हा वाक्य, हे वाक्य कोट केलेलं असायचं त्यांच्या अनेक लिखाणामध्ये. ब्रेकनचं वाक्य 1960-65 दरम्यान मिशेल फुको नावाचा एक फ्रेंच तत्वज्ञ होऊन फ्रेंच तत्वज्ञ होता. त्यांनी हे वाक्य नेमकं उलटं केलं, म्हणजे त्याचा अर्थ उलटा केला. वाक्य तेच आहे. फुकोनीही 1960 साली म्हणजे सुमारे 300 फ्रान्सिस बेकन नंतर सुमारे 300 वर्षानंतर हेच वाक्य पुन्हा वेगळ्या अर्थाने सांगितलं. नॉलेज इज पॉवर, पण त्याला असं म्हणायचं आहे की नॉलेज हॅज पॉवर. नॉलेज, ज्ञान सत्ता आहे, पण ज्ञानाकडे सत्ता आहे ज्ञान विषयाला घडवायची. त्याचं म्हणणं असं आहे थोडक्यात. त्याचं म्हणणं थोडंसं क्लिष्ट आहे, पण मी अगदी थोडासा सुलभ प्रकारे तुम्हाला सांगतो की ज्ञान आता सांगणार आहे की तुम्ही नॉर्मल आहात की ॲबनॉर्मल आहात, तुम्ही वेडे आहात का गुन्हेगार आहात, की तुमचं तुमच्या शरीराबद्दलचं ज्ञान हे तुमच्याकडून येऊ शकत नाही, ते डॉक्टरकडून येणार आहे. ज्ञानाचे एजंट्स तयार झालेले आहेत, ज्ञानाच्या अथॉरिटीज पास ऑन झालेल्या आहेत, ज्ञानाचं स्ट्रक्चर बदललेलं आहे. आपण डिफाईन केले जातो आहे ज्ञान विषय म्हणून. ही थोडीशी क्लिष्ट गोष्ट आहे आणि कदाचित मला या व्याख्यानाच्या संदर्भात फार इलॅबोरेट करता येणार नाही. पण क्वेश्चन आन्सर्स, कोणाला याच्याबद्दल अधिक प्रश्न असतील तर आपण त्याबद्दल निश्चित जास्त बोलू शकू. थोडक्यात म्हणजे ज्ञानाचं स्वरूप, जे पूर्वी एका सात्विक विचाराचं गाठोडं असं आपण मानत असू, की आपण मेहनत केली, विद्या मिळवली की आपल्याला काहीतरी त्यातून ज्ञान प्राप्त होणार आहे, त्याचं स्वरूप फुकोच्या मते बदललेलं आहे. आणि ते आता आपल्या निरपेक्ष तयार होतं. ज्ञान आपली निर्मिती करतं, आपण ज्ञानाची निर्मिती करत नाही. ही एक अतिशय गंभीर आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट आपल्याबरोबर होती. थोडक्यात पुन्हा एकदा, म्हणजे इतिहास म्हणजे 10वीनंतर ढ मुलांना चरायला सोडून देण्याची जागा नाही आहे. सोशल सायन्सेस आणि इतिहास आपण सगळ्यांनीच अत्यंत गांभीर्याने घ्यावेत अशी मी खरोखरच आशा व्यक्त करतो.
आता ही ओळख करून देताना स्वरूपनी तुम्हाला आधी सांगितलं आहे काहीतरी की मी आधुनिक भारताचा वैचारिक इतिहास अशा विषयावरती काहीतरी बोलणार आहे. हा इतका जड विषय मलाही फिरणं कठीण आहे, तो खरोखरच माझ्या आणि कुठल्याही प्रकारे या व्याख्यानाच्या या वाक्याबाहेर आहे. मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे, महाराष्ट्राच्या पुरोगामी पण हे आपण जे मानतो त्याचा अर्थ काय आणि तो कसा तयार झाला हे शोधण्याचा. महाराष्ट्राचं पुरोगामी पण हे जणू एखादी स्वयंभू मूर्ती येते. मी दिव्या आगारची गोष्ट ऐकली होती की मूर्ती प्रगट झाली, स्वयंभू मूर्तीची गोष्ट तुम्ही ऐकली असेल की हे ही महाराष्ट्राचं पुरोगामीपणाची मूर्ती कधी आणि कशी प्रकट झाली हे फारच गुंतागुंतीचं प्रकरण आहे. की आपण कधीही ठरवलं की आम्ही पुरोगामी आहोत, कधीपासून आपण सुरुवात केली की बाबा आपण कोणीतरी वेगळे आणि विशेष बरं का फार महत्त्वाचे लोक आहोत, हे महाराष्ट्राने कधी यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली किंवा कधी ह्या रचिताची निर्मिती झाली हे थोडंसं इंटरेस्टिंग आणि गुंतागुंतीचंही आहे. साधारणपणे आणि इथे इतक्या गमतीदार पद्धतीने आपण स्वीकारलं आहे ना अनक्रिटिकली कुठल्याही प्रकारची चिकित्सा न करता. 2 दिवसापूर्वी जेव्हा बजेटची बातमी आली तेव्हा मी पेपरमध्ये पाहिलं, एक सामान्य अशी बातमी होती मला वाटतं महाराष्ट्र टाइम्स असावा की कुठली राज्य बचत किती करतात, भारतातली राज्य बचतीचं प्रमाण प्रत्येक राज्याचं काय आहे. तर त्यांनी असं सांगितलं होतं की महाराष्ट्राचं बचतीचं प्रमाण हे झारखंडपेक्षा कमी आहे. पण महाराष्ट्राचं अर्थात पुरोगामी महाराष्ट्राचं बचतीचं प्रमाण हे झारखंडपेक्षा, इथे पुरोगामित्वाचा काय संबंध आहे? पुरोगामित्व हा प्रकार म्हणजे थोडक्यात आम्ही झारखंडपेक्षा पुढे असलो पाहिजे हे आम्ही गृहीत धरलेलं आहे. आम्ही गृहीत धरलेलं आहे की उत्तर भारत मागासलेला आहे, दक्षिण भारत आम्हाला कळतच नाही, आम्ही मात्र पुढारलेले लोक आहोत आणि फार फार तर त्या बंगाली लोकांपेक्षा थोडेफार मागे असू इतकंच, पण आम्ही पुढारलेले आणि प्रगत लोक आहोत. ही जे रचित आहे, हे जे नॅरेटिव्ह आपण आपल्याला ऐकवत आलेलो आहोत त्याचा थोडासा इतिहास आपण पारखून घेऊ आणि आपल्या लक्षात येईल की हे किती कॉन्ट्रडिक्शन्सनी भरलेलं नॅरेटिव्ह आहे. काही वेळा ह्या नॅरेटिव्हचा एक जो मांडणी केली जाते ती मांडणी अशी असते की प्रगती म्हणजे औद्योगिकीकरण, प्रगती म्हणजे शहरीकरण, प्रगती म्हणजे अधिक पैसा असणं आणि ह्या सगळ्या डेटा आमच्याकडे गोळा करता येतो. आम्हाला डेटा इतका 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 इतक्या लोकांकडे इतके पैसे आहेत, इतकं शहरीकरण झालं आहे, इतक्या प्रमाणात सॅनिटेशन झालं आहे, डेटामध्ये काहीही सिद्ध करता येतं. त्यामुळे आपण हे सतत सिद्ध करत आलेलो आहोत की आम्ही फार पुढे आहोत, आम्ही सतत प्रगत आहोत. पण हे जे रचित आहे ते गमतीदारपणे फक्त मराठी लोकांनीच मराठी लोकांबद्दल केलं आहे असं नाही आहे. टागोरांनी एक फार सुंदर कविता केली होती शिवाजी महाराजांवरती, त्याच्यात त्यांनी मराठ्यांचं फार कौतुक केलेलं आहे. मराठी म्हणजे जातीय अर्थाने नाही, भाषिक अर्थाने सगळे मराठी बोलणारे लोक हे कोणीतरी पराक्रमी लोक आहेत, हे आपण जो गैरसमज पसरवला होता त्याला तेही बळी पडलेले आहेत. त्यामुळे त्यांनीही अशा कविता केलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. इनफॅक्ट बंगालला तर असं इतकी गमतीदार इतिहास आहे बंगालचा. भोसले, नागपूरकर भोसले यांनी बंगालवरती 17 स्वाऱ्या केल्या होत्या, इंग्रजांच्या आधीची गोष्ट आहे, 17 स्वाऱ्या केल्या होत्या. त्यामुळे बंगालमध्ये एक साधारण समज असा होता की मराठे म्हणजे तिथे जे पूर्वी आपल्याकडे शोलेचा जो डायलॉग आहे गब्बर सिंगबद्दलचा की लहान मुलगा झोपत नसेल तर त्याची आई त्याला सांगते गब्बर सिंग आज आहे का, तसं बंगालमध्ये आया लहान मुलांना सांगायच्या की मराठे येतील गुपचाप झोपत रात्र झालेली आहे. इतका इथे अशा प्रकारच्या दहशतीत मराठे येणार म्हणून कलकत्त्याच्या किल्ल्याला एक मोठा खंदक, मराठा डिच म्हणून तो प्रसिद्ध आहे, मोठा खंदक खोदून ठेवलेला आहे, तो अजूनही सापडतो पाहायला. ह्या प्रकारची इमेज, इनफॅक्ट जदुनाथ सरकार, तुम्ही नाव ऐकलं असेल, फार प्रख्यात इतिहासकार आहेत होते, त्यांनी महाराष्ट्राचा मराठ्यांचा शिवाजीचा इतिहास लिहिलेला आहे. ते पुण्यामध्ये काही काळ कागदपत्र गोळा करण्यासाठी आले होते आणि त्यांना अचानक काही कामासाठी मुंबईला जायचं होतं. तर त्यांनी असं सांगितलं त्यांच्या बायकोला, बायको होती बरोबर त्यांची, त्यांना सांगितलं की तू इथे थांब, मी लगोलग जाऊन मुंबईवरून परत येईन. तर ती बाई अत्यंत अस्वस्थ झाली, ती म्हणाली ह्या बारगी लोकांमध्ये ह्या मराठ्यांमध्ये मी 1 मिनिट पण थांबणार नाही आहे, तुम्ही जिथे जाल तिथे मला घेऊन चला. हा अर्थात म्हणजे जदुनाथ सरकारांचा मात्र मराठ्यांबद्दलचा ग्रह यावरून सिद्ध झालेला नाही आहे. जदुनाथ सरकारांनी मराठ्यांबद्दल काय म्हटलं आहे ते मी मुद्दाम तुम्हाला सांगायला आणलं इथे. त्यांनी असं मुळात सरकारांचा अभ्यास औरंगजेबाचा होता, सरकार हे मूळ मराठ्यांचा इतिहासकार नाहीत, सरकारांचा अभ्यास औरंगजेबाचा इतिहास लिहायला त्यांनी मराठ्यांचा त्या अनुषंगाने अभ्यास केला आणि त्यानंतर मग शिवाजीचं हाऊस ऑफ शिवाजी नावाचं चरित्र लिहिलं. तेव्हा त्यांनी मराठ्यांबद्दल हे 1919 सालचे उद्गार आहेत, 1919 साली मराठ्यांबद्दल ते म्हणतात. म
मराठ्यांनी आपल्या कृतीनं हिंदुस्थानचा अगदी अलीकडचा इतिहास निर्माण केला. बुद्धीची तीक्ष्णता, दीर्घोद्योग, साधी राहणी, उच्च विचारसरणी, कोणताही सुविचार आचारात आणण्याची धमक, चारित्र्य, वसुधैव कुटुंबकम वृत्ती इतक्या सर्व गुणांचा समुच्चय मराठ्यांच्या ठिकाणी झालेला असल्यामुळे आज तरी हिंदुस्थानात त्यांच्यापेक्षा वरचट गुणी असेल अशी कल्पनासुद्धा करण्याचं कारण नाही. सरकार पुढे मराठ्यांचं भविष्य सांगतात. वरील सद्गुण समुच्चयात जर मराठ्यांनी संघटनेचं चातुर्य, सहकारिता, आधुनिक यांत्रिक कलेचं ज्ञान आणि आहे त्याहूनही अधिक दूरदृष्टी इतक्या सद्गुणांची भर पाडली तर पृथ्वीच्या पाठीवर त्यांची कोणीही बरोबरी करू शकणार नाही. हे जदुनाथ सरकार मराठ्यांबद्दल त्या काळात लिहितात, 1919 आजपासून साधारण 100 वर्षापूर्वी. त्याच्या साधारण 5 ते 6 वर्ष आधी आपले दुसरे एक तितकेच मोठे इतिहासकार वी का राजवाडे ह्यांनी महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान पुरुषांची एक यादी तयार केली होती. 1818 साली पेशवाई गेली, आता साधारण 200 वर्ष होतील त्या गोष्टीला. 1913-14 सालची ही गोष्ट आहे. वी का राजवाड्यांनी महाराष्ट्रातल्या 150 कर्तृत्ववान पुरुषांची यादी केली, अर्थातच पुरुषांची केली. स्त्रियांना कर्तृत्ववान मानण्याची राजवाड्यांना सवय नव्हती, त्यामुळे 150 लोकांमध्ये त्यांनी 3 टप्पे केले. त्याचे शेवटी फक्त 7 जण त्यात त्यांनी ठेवले, शेवटचे 7 प्रख्यात लोक. त्यात पुढे जाऊन ते असं म्हणतात, त्यांनी जागतिक संदर्भात ही तुलना केली. मग त्यांनी असं म्हटलंय, 1818 पासूनच्या 100 वर्षातल्या बुद्धिमत्तेचं महाराष्ट्र आणि इंग्लंड यांचं गुणोत्तर 1:40 असं पडतं. म्हणजे एका महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान बुद्धिमान पुरुषामागे 40 इंग्लंडमधले लोक येऊ शकतात. बुद्धिमान आणि कर्त्या जगाला आपली किंमत नाही. 100 वर्षापूर्वी सगळ्या भरतखंडाचे साम्राज्य करण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे आपण 1913 मध्ये केवळ निर्माल्यवट ठरलो. महाराष्ट्रात बुद्धी आणि प्रतिभा यांचा ऱ्हास बेसुमार झाला. हे 1913 सालचे राजवाडे सांगतायत. 2015 साली राजवाडे काय म्हणाले असते, ऱ्हास राहून काही उरलेलंच नाही आहे कदाचित असं म्हणाले असते. हे ही जी 2 स्टेटमेंट्स आहेत ती आपण जर बाजूबाजूला ठेवली, सरकार एक बंगाली प्रख्यात इतिहासकार आणि बंगालला फार प्रगत मानणारे, बंगाल 1757 प्लासीच्या लढाईनंतर बंगालमध्ये इंग्रजी राजवट सुरू होते, 1764 बक्सारची लढाई आहे, त्यानंतरच्या वर्षांमध्ये इंग्रजी राजवट बंगालमध्ये स्थिरस्तावर झाली आहे, कॉर्नवॉलिसनी एक नवीन सेटलमेंटची सिस्टीम लावलेली आहे, बंगालची आर्थिक सुबत्ता महाराष्ट्रापेक्षा नेहमीच अधिक होती, त्या अर्थाने बंगालला इंग्रजी शिक्षण आणि पहिली सगळ्या मॉडर्न वेस्टर्न इन्स्टिट्यूशन्स बंगालमध्ये पहिल्यांदा आल्या. या पार्श्वभूमीवर 1900 शतकातला बंगाल, 1900 शतकातल्या पूर्वार्धातला बंगाल, 1820 सालचा बंगाल हा 1818 साली महाराष्ट्र 1818 महाराष्ट्रापेक्षा निश्चित वेगळा आहे. 1820 सालचा बंगाल हा स्वतःला प्रगत समजतो. 1820 साली ऑलरेडी यंग बंगाल रॅडिकल सर्कल तिथे सुरू झालेलं आहे. त्या बंगालचे इतिहासकार महाराष्ट्राबद्दल लिहिताना मुख्यतः हे म्हणत आहेत की महाराष्ट्राची बरोबरी कोणीही या देशात करू शकत नाही आज, ही जदुनाथ सरकारांची मांडणी आहे. त्याच वेळेला मराठी इतिहासकार काय म्हणतोय, आणि तो सामान्य इतिहासकार नाही आहे, तो अतिशय मर्मदृष्टी असलेला, खोल इतिहासाचं आकलन असलेला माणूस आहे. तो असं म्हणतोय की आपल्याही या कर्तृत्ववान जगात किंमत नाही, आपलं बुद्धिमत्तेचं गुणोत्तर 1:40 पडतंय जगाशी. आपण निर्माल्यवत ठरलो 100 वर्षाच्या आज. 100 वर्षापूर्वी आपले घोडे एका वेळेला 8 पर्यंत पोचले होते आणि दुसरीकडे कुठे टिपूशी लढत होते आणि बंगालवर स्वारी करत होते. त्या 100 वर्षात महाराष्ट्राचं हे जुना शब्द वापरायचा तर पानिपत का झालं, हा जो प्रश्न आहे तो प्रश्न. हे 2 रीडिंग एकाच काळची आहेत, 2-4 वर्षाचा फरक आहे त्यांच्यामध्ये. ही फार इंटरेस्टिंग रीडिंग्स आहेत. असं महाराष्ट्रातल्या या प्रख्यात इतिहासकाराला का वाटत असेल 1913 साली, आणि ते वाटण्यामागे खरं सांगायचं तर याच्या पुढचं आजही आपल्याला तसं का वाटतंय, ही गोष्ट फार गमतीदार आहे. ही गोष्ट मला थोडीशी 2 बाजूनी उलगडायची आहे. ह्याचा एक अर्थात पुन्हा आपण मुख्य मुद्द्याकडे आपल्या यूज, ज्याला पुरोगामित्वाचा जो मुद्दा आहे. आपण आपल्याला इतकं पुरोगामी मानत होतो की आपल्या स्टँडर्ड्स आपल्याला योग्य वाटत नव्हत्या. राजवाड्यांना स्वतःला असं वाटत होतं की जे भरतखंडाचं साम्राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा असलेले लोक आहेत ते इतके मिळमिळीत का व्हावेत, त्यांचं असं ते असे मागे का पडावेत, त्यांचं कर्तृत्व निर्माल्यवत का ठरावं. इनफॅक्ट महाराष्ट्राने पुढच्या 101 वर्षामध्ये जे काम केलं आहे ते आपण पाहायचं झालं. 2 मुख्य आज सुद्धा ज्यांचा जागतिक वेगवेगळ्या संदर्भात अभ्यास होतो त्या 2 मुख्य पॉलिटिकल ट्रेंड्स आत्ता भारतातले अभ्यासले जातात. एक म्हणजे अतिशूद्र किंवा शूद्र चळवळीचा उदय, वेगवेगळ्या प्रकारच्या जातीविरोधी चळवळी ज्या भारतभर पसरल्या
त्याचं केंद्र महाराष्ट्राने दिलेलं आहे. त्याचं केंद्र फुले आंबेडकरांच्या विचारात आहे, त्याचं केंद्र शाहू महाराजांशी जोडलेलं आहे, त्याचं केंद्र ब्राह्मणेतर चळवळीशी जोडलेलं आहे. हा भारतभर पसरलेला जातीविरोधी विचार महाराष्ट्रातून आला. भारतभर पसरलेला दुसरा हिंदू संघटनेचा विचार, हिंदुत्वाचा विचार, हाही महाराष्ट्रातून आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, हिंदू महासभा असेल, सावरकरांचं हिंदुत्व असेल, हे सगळंही महाराष्ट्रातून आलं. दुसऱ्या बाजूला मार्क्सवाद सारखी जागतिक आयडियॉलॉजी जेव्हा भारतात आली तेव्हा ती पहिल्यांदा तिचा विकास करण्याचं काम डांगे रणदिवेसारख्या लोकांनी केलेलं आहे. समाजवादाचे सगळ्यात मोठे अध्वर्यू जे एस एम जोशींसारखे लोक असतील, नाग गोरेंसारखे असतील, मधु दंडवंतेंसारखे असतील, असे खूप महाराष्ट्रातले विचारवंत समाजवादा चळवळीत पुढे होते. ह्या वैचारिक चळवळी ज्या केवळ महाराष्ट्र पातळीवर न राहता वेगवेगळ्या संदर्भात भारतभर पसरल्या, त्या सगळ्या चळवळींचं नेतृत्व किंवा वैचारिक स्ट्रक्चरिंग जे केलं आहे ते महाराष्ट्राने केलेलं आहे. त्या अर्थाने महाराष्ट्राच्या ह्या विश्वासामध्ये अजिबात तथ्य नाही असं नाही की आम्ही पुरोगामी होतो, ह्यात अजिबातच तथ्य नाही असं नाही आहे. पण ह्याच्यात एक छोटीशी गमतीदार गोष्ट अशी होत जाते की ह्या सगळ्या चळवळींच्या सायमल्टेनियसली त्या होत असताना दुसऱ्या बाजूला ही सततची आशंका राहते की आपण आपली दखल घेतली जात नाही आहे, आपण पुरेसे पुढे नाही आहोत, आपण अजून काही विशेष कर्तृत्व करायला हवं होतं ते केलेलं नाही आहे. ह्या चळवळी जेव्हा पॅन इंडियन व्यापक भारताचा विचार करत होत्या, दुसऱ्या बाजूला त्याच वेळेला अतिशय गंभीर अशा अस्मितांचे प्रश्न आपण उभे केले. आपल्याला असं वाटायला लागलं की आपण दिल्ली आपली दखल घेत नाही, मुंबईत आपल्याला कोणी विचारत नाही. आपल्या गेल्या 50-60 वर्षाचा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासूनचा इतिहास हा सततच्या अस्मितेविषयीच्या भांडणाचा इतिहास आहे. सतत आपण तडफडतोय, चिरफडतोय, रडतोय, ओरडतोय की आपली दखल घेतली जात नाही, आमच्याबद्दल पुरेशी आमच्या कर्तृत्वाची किंमत केली जात नाही, आज महाराष्ट्राला महाराष्ट्राची किंमत देशाला नाही, ह्या प्रकारचं जे वातावरण तयार झालं हे एका दुसऱ्या प्रकारच्या रहस्याचं लक्षण, राजवाडे ज्या अर्थाने रासाचं लक्षण म्हणतात त्याहीपेक्षा वेगळ्या अर्थाने हे भावनात्मक रासाचं लक्षण आहे. राजवाडे जसं बुद्धिमत्तेच्या रासाचं लक्षण दाखवतात तसं भावनात्मक रासाचंही हे लक्षण म्हणता येईल. ह्या गोष्टी का झाल्या ह्याचा आपण एक थोडका विचार करू तर आपल्याला पहिल्यांदा हा विचारायला लागेल प्रश्न की मुळात हे पुरोगामी मानणं ह्याचे वेगवेगळे पैलू काय आहेत. हे जे प्रगत असणं मानणं आहे हे जे जसं सरकार म्हणतात आणि सरकारानंतर बरोबर 100 वर्षांनी एक दुसरे जे आजचे इतिहासकार आहेत रामचंद्र गुहा हे पॉप्युलर इतिहासकार आहेत प्रख्यात, त्यांचं एक पुस्तक आहे मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया. त्याच्यामध्ये राम गुहांनी असं म्हटलं आहे की 19व्या शतकाच्या पूर्वार्धातला जो बंगाल होता, 19व्या शतकासाठी जो 19व्या शतकाच्या पूर्वार्धासाठी जसा बंगाल होता तसा 19व्या शतकाच्या उत्तरार्धासाठी महाराष्ट्र होता. द एपी सेंटर ऑफ क्रिटिकल थिंकिंग असा त्यांचा शब्दप्रयोग आहे की महाराष्ट्र हा एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र होता चिकित्सेचं, जिज्ञासेचं, स्वटीकेचं, आत्मटीकेचं अत्यंत गंभीर असं महत्त्वाचं केंद्र बनला. जसं बंगाल 19व्या शतकाच्या पूर्वार्धात होता तसं 19व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राने ते काम केलं. आणि नंतरचा मग त्याच्यावर जोडून हा प्रश्न येतो की हा जर आपला पुरोगामी म्हणण्याचा आधार असेल, जर आपण चिकित्सक असणं मानतो असं मानत असू की आम्ही चिकित्सक होतो, आम्ही आत्मटीका करायला तयार होतो, आम्ही वेगवेगळ्या प्रकारची क्रिटिकल थिंकिंगला उत्तेजन देत होतो, तर मग आपण पुरोगामित्वाच्या ऱ्हासाबद्दल जर चर्चा करत असू तर ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की हे क्रिटिकल थिंकिंग आपण गमावलेलं आहे. मग हे क्रिटिकल थिंकिंग आपण का गमावलं आणि कसं गमावलं ह्याचा एक छोटासा आढावा घ्यावा असं मला वाटतं. ह्या थोडंसं मागे जाऊन जरा हे पुरोगामित्व जोरात ठासून मांडावं किंवा आम्ही वेगळे लोक आहोत असं ठासून मांडावं असं या लोकांना का वाटलं ह्याचाही थोडासा आढावा घेणं मला आवश्यक वाटतं. एक मराठ्यांचा जो पहिला साध्यंत इतिहास लिहिला गेला तो पहिल्यांदा लिहिला ग्रँट डफ यांनी. त्या पुस्तकाचं नाव आहे हिस्ट्री ऑफ मराठा, 3 खंडामध्ये त्यांनी तो लिहिला. तो सातारच्या राजाच्या पदरी होता, तो काही रूढ अर्थाने शिकलेला इतिहासकार नाही, तो सनदी अधिकारी होता. मूळ काम एल्फिन्स्टन यांनाच करायचं होतं स्वतः, ते त्यांना अनेकच कारणामुळे शक्य झालं नाही. म्हणून ग्रँट डफ यांनी साधनं गोळा केली, सातारच्या राजाच्या पदरी ते होते प्रताप सिंहांच्याकडे, तेव्हा त्यांनी ही साधनं गोळा करून हा 3 खंडी इतिहास लिहिला. 1826 साली तो पहिल्यांदा प्रसिद्ध झाला.
तो इतिहास अशी मांडणी करतो त्या इतिहासाने, आणि अजूनही अनेकच इतिहासकारांनी त्यानंतरही आणि त्याआधी अशी साधारण भारतीय इतिहासाची मांडणी केली होती की 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू आहे आणि 1757 साली 50 वर्षामध्ये बरोबर प्लासीची लढाई आहे, म्हणजे मुघलांचा इतिहास संपला की थेट इंग्रजांचा इतिहास सुरू होतो. मराठ्यांच्या इतिहासाचं जे आकुंचन इंग्रज इतिहासकारांनी केलं, विशेषतः ग्रँड डफनी नंतर केलं, आणि केवळ ग्रँड डफ नाही, अलेक्झांडर टोड म्हणून जो राजपुतानाचा इतिहासकार होता त्यांनी तर मराठ्यांबद्दल लिहिताना असं लिहिलेलं आहे की रक्त पिपासू पिशाच्यांची टोळी आहे. ह्या प्रकारची वर्णनं मराठ्यांची अनेक इंग्रज वसाहतवादी इतिहासकारांच्या लिखाणात सापडतात. ग्रँड डफचं साधारण असं विश्लेषण होतं की हे मराठी नावाचे लोक कुठेतरी अकस्मात वावटोळीसारखे उगवले आणि त्यांनी दंगाधोपा केला, त्यांनी आरडाओरडा केला, त्यांनी मुख्यतः बंडखोर लुटारू असं त्यांच्या कार्याचं स्वरूप राहिलं. पर्यायाने त्यांचा नाश होणं अपेक्षितच होतं आणि ते साहजिकदृष्ट्या झालं, कारण आम्ही एका विशिष्ट प्रकारची नवीन ऑर्डर असलेली सत्ता जन्माला घातली इंग्रजांच्या रूपाने. हा इतिहास समजा तुम्ही कल्पना करा की तुम्ही हा इतिहास आज वाचताय, तर आपली रिॲक्शन काय होईल त्याला? आपण ह्याला उत्स्फूर्तपणे, इतिहासाचे अभ्यासक म्हणून नाही, उत्स्फूर्तपणे किंवा आपण जे इतिहासाला इतिहास गृहित धरलेला आहे, आपल्याला जो इतिहास आपल्यापर्यंत पोहोचला आहे तो ह्याच्या बरोबर उलटं आपल्याला काहीतरी सांगतो. तो इतिहास मला सांगतो, म्हणजे उदाहरणार्थ मी बाबासाहेब पुरंदरेंचं पुस्तक वाचलं आहे, तुम्ही सगळ्यांच्यापैकी बहुतेक लोकांनी ते वाचलेलं असेल. ते असं म्हणतात शिवाजी हे शिवाजी महाराज हे एक विभूती होते किंवा मुसलमानांच्या साम्राज्याचा ऱ्हास होणं, ऱ्हास थांब मुसलमानांच्या साम्राज्याचा नाश करण्यासाठी, हिंदू धर्माच्या संस्थापनेसाठी किंवा गो ब्राह्मण प्रतिपालनासाठी शिवाजी महाराजांनी अवतार घेतलेला आहे, अशा प्रकारची ती मांडणी आहे. आपण समजा त्याच्याबद्दलच्या उलटं फुल्यांचं पुस्तक वाचलं, फुले आपल्याला सांगतील की शिवाजी महाराज हे कुणबी होते आणि शिवाजींचं राज्य हे मुख्यतः सामान्य शेतकऱ्याचं कुणब्याचं राज्य होतं. आपण गोविंद बानसरेंचं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलं तर ते आपल्याला असं सांगतील की हा नाहिरे वर्गाचा लढा होता, शिवाजी हा नाहिरे वर्गातून आलेला सरंजामशाही विरुद्ध लढणारा असा नव्या युगाचा क्रांतिकारक मनुष्य होता. शरद पाटलांचं पुस्तक तुम्ही जर वाचलं शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, तर ते तुम्हाला सांगतील की शिवाजी हा मुख्यतः तांत्रिक होता आणि शिवाजी आणि संभाजी हे दोघंही तंत्र, म्हणजे तंत्रज्ञान या अर्थाने नाही, तंत्र पद्धती जी आहे भारतीय धर्मातली, तंत्र वापरणारे लोक होते. हे जे इंटरप्रिटेशन शिवाजीची वेगवेगळी, आणखीनही नरहर कुरुंदकरांचं शिवाजी तुम्ही वाचलात तर ते तुम्हाला सांगतील की नरहर शिवाजी हे मुख्यतः पहिला लोकशाहीचा उद्गाता नेता होता. शिवाजींच्या मरणानंतर 27 वर्ष मराठे लढत राहिले, ह्याचं कारण शिवाजींनी एक लोकशाही ची प्रेरणा लोकांना दिली होती, म्हणजे राज्य भोसल्यांचं नव्हतं, जनतेचं होतं, ते शिवाजी निर्माण केलं, म्हणून शिवाजीच्या राज्यासाठी जनता लढली. निरनिराळे इंटरप्रिटेशन्स आहेत आणि इतिहासात नेहमी विज्ञानासारखं सार्वकालिक H2 आणि O म्हणजे पाणीच होणारे असं नसतं, निरनिराळे इंटरप्रिटेशन्स असतात, त्यामुळे कुठलंही सत्य हे सार्वकालिक आणि ऑब्जेक्टिव्ह ट्रूथ ह्या अर्थाने पाहायची गरज नाही. ते त्या त्या इतिहासाच्या मीमांसेत लोकांनी केलेली इंटरप्रिटेशन्स आहेत आणि आपण ती चिकित्सक अर्थानेच पाहावीत सगळीच इंटरप्रिटेशन्स. पण ही इंटरप्रिटेशन्स ज्या माणसाभोवती फिरतात तो शिवाजी आपल्या सगळ्यांच्या इतिहासाचा मानबिंदू, महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमानाचा मुद्दा, त्या शिवाजीबद्दल ग्रँड ऑफ लिहिताना इतक्या प्रकारचे तिथे अर्थात पुस्तक तुम्ही पाहू शकता, ते PDF अवेलेबल आहे कुठेही ऑनलाईन, खूप प्रकारची निंदात्मक मांडणी त्याच्यात आहे किंवा कमीत कमी डिग्रेड करणारी मांडणी आहे काही संदर्भात. नंतर वसाहतकालीन काळामध्ये अफजलखानाचा खून या मुद्द्यावरती आणखीन फार मोठी रणकंदनं झाली की शिवाजीने अफजलखानाचा खून केला, शिवाजी कसा ट्रेटर होता, द्रोही होता, विश्वासघातकी होता, या प्रकारची मांडणी झाली. या मांडणींना उत्तर देणं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एकूण इंग्रजविरोधी स्वातंत्र्यलढ्यासंदर्भातही आणि व्यापक अर्थाने महाराष्ट्रीय राज्याच्या अस्मितेचा मुद्दा म्हणूनही आणि ते चुकीचं होतं म्हणूनही अनेक इतिहासकारांनी याचा विरोध केला. राजवाड्यांचा इतिहास, रानड्यांचा इतिहास, रानड्यांचा इतिहास तर अधिक प्रख्यात आहे याबद्दल, मराठी राज्याचा उदय. रानड्यांची मांडणी अशी होती की शिवाजीचं राज्य हे अकस्मात कुठून तरी आलेली वावटळ नाही आहे, तर त्याच्या मागे एक एकतेचा आणि समतेचा संदेश देणारी भक्ती चळवळ आहे. तर एकनाथ, ज्ञानदेव, तुकाराम, रामदास ह्या लोकांनी जी भूमी सिंचली, ज्या लोकां ह्या प्रकारचं एक वातावरण निर्मिती केली, लोकांना तयार केलं, त्याचं उत्पादन शिवाजीने घेतलं. म्हणजे हे जे मराठी राज्याचं पीक आलं आहे त्याच्यासाठीचं कापणी, पेरणी, मळणी हे जे उद्योग केलेले आहेत ते मध्ययुगीन संत परंपरेने केलेले आहेत आणि त्या अर्थाने मग आम्ही संत परंपरेचं कंटिन्युएशन आहोत.
आम्हाला मोठा वारसा आहे, संतांचा वारसा आहे, समतेचा वारसा आहे आणि आम्हाला राज्याचाही वारसा आहे. आम्ही क्षत्रियही आहोत, आम्ही ब्राह्मणही आहोत, आम्ही समतावादीही आहोत. आम्ही ह्या प्रकारची मांडणी 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत सुरू झाली. विशेषतः ही मांडणी इंग्रजविरोधी आणि मराठ्यांना एक शक्ती म्हणून, एक एक आध्यात्मिक अधिष्ठान असलेले लोक एक समाज म्हणून एकत्र आहेत अशा प्रकारची मांडणी ही 19व्या शतकाच्या शेवटी शेवटी यायला लागली. ह्या बरोबरीची एक दुसरी मजेदार मांडणी सुरू होते. म्हणजे थोडक्यात काय, पहिला भाग काय, आपण आम्ही पुरोगामी का आहोत, आम्ही का पुढारलेलो आहोत, तर आमच्या मागे समतेचं अधिष्ठान असलेली, ईश्वराचं अधिष्ठान असलेली एक भक्ती चळवळ आहे. आम्ही एक सगळ्या जातीवर्णातल्या लोकांना एक समजतो, कारण आम्ही भक्ती परंपरेचे वारस आहोत. आम्ही शिवाजीचे वारस आहोत, जो भारतभर ज्याचं साम्राज्य भारतभर पसरलं. 1920 म्हणजे टिळकांच्या मृत्यूपर्यंत साधारणपणे महाराष्ट्राचे पुरोगामित्व हे या प्रकारच्या विशेषत्वाने ठरत होतं की आम्ही कधी काळी जेते होतो. आमचं राज्य आत्तापर्यंत होतं, 1818 आमचं राज्य होतं. टिळकांच्या मृत्यूनंतर एक नवीनच प्रकारची डिबेट महाराष्ट्रात सुरू झाली. ती डिबेट होती, गांधींचं राजकारण हे टिळकांच्या राजकारणासाठी सुसंगत आहे का नाही. ह्यात महाराष्ट्राचं लीडरशिप, महाराष्ट्राची लीडरशिप ही मवाळ असो, म्हणजे रानड्यांची, गोखल्यांची असो किंवा जहाल असो, जी टिळकांची असो, ती राजकार ती महाराष्ट्राकडे राहिलेली होती. त्याही अर्थाने तो अहंकार जोपासला गेला होता. गांधी युगामध्ये पहिल्यांदा हा प्रश्न उभा राहिला की गांधींचं नेतृत्व मानायचं का नाही मानायचं. आणि गांधींना विरोध ज्या ज्या प्रकारे ज्या ज्या लोकांनी केला त्याचे तपशील खूपच आहेत. पण त्या तपशिलांव्यतिरिक्त आपण जर काही एक कॉमन, काही एक समान धागा शोधायचा ठरवला की गांधींना गांधींच्या नेतृत्वाला केलेला विरोध आहे सावरकरांचा, गांधींच्या नेतृत्वाला विरोध केलेला आहे केळकर प्रभूती टिळकांच्या अनुयायांचा, गांधींना विरोध केला आहे आंबेडकरांनी आणि दलित चळवळींनी, गांधींना विरोध केला आहे कम्युनिस्टांनी, गांधींना विरोध केला आहे समाजवाद्यांनी, ह्या अनेक प्रकारचा जो विरोध आहे 1930च्या दशकातला, तो विरोधाचा समान धागा काय आहे. तो धागा आहे गांधी अंतप्रेरणेने विचार करतात तर महाराष्ट्र बुद्धिवादी आहे, महाराष्ट्र रॅशनल आहे, महाराष्ट्राला ह्या आतल्या आवाजाचा उपयोग नाही, महाराष्ट्राला आतला आवाज ऐकू येत नाही, आतला आवाज हे थोतांड आहे, आम्ही बुद्धिवादी लोक आहोत, लॉजिकली बोला. ह्या मुद्द्यांनी हे वेगवेगळ्या प्रकारची गांधी विरोध आहे. गांधी विरोध हे एक उदाहरणादाखल मी घेतलं, त्याच्या तपशिलात जाण्याची आवश्यकता नाही. मुद्दा हा की पुरोगामित्वाचा एक धागा आमचा इतिहास आहे, जो भक्तीचा इतिहास आहे, जो साम्राज्याचा इतिहास आहे. दुसरा धागा आमच्या आधुनिक असण्याचा आहे, आमच्या बुद्धिवादी असण्याचा आहे, आमच्या रिझन ह्या एका गोष्टीला आम्ही प्राधान्य देतो ह्याचा आहे. त्याचा दुसरा धागा असाही आहे की आम्ही केवळ गांधींना विरोध केला एवढंच नाही, तर आम्ही गांधींचं अत्यंत कट्टर अनुयायित्वही केलं. आम्ही दुर्दैवानी इतिहासात मारेकरी म्हणून प्रसिद्ध होत गांधींचे, पण आम्ही अत्यंत कट्टर अनुयायी होत. इनफॅक्ट गांधीवादाचे गांधींपेक्षाही कदाचित जास्त महत्त्वाचे भाष्यकार होत. विनोबा भावे, अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती, विनोबा भावे हे घर सोडून गेले होते संन्यास घ्यायला. काशीला असताना त्यांचा वाद झाला तिकडच्या काही बंगाली रॅडिकल लोकांशी, सशस्त्र क्रांतिकारकांशी तिकडच्या. काशीला त्या वादामध्ये त्यांनी विनोबांनी, अर्थातच त्यांना वादाचं स्वरूप होतं मोक्ष म्हणजे काय, त्याचा अर्थात विनोबांपुढे जिंकणं कोणालाही कठीण होतं, तो जिंकले. पण तेव्हा त्यांनी गांधींचं नाव ऐकलं आणि तेव्हा त्यांना असं वाटलं की या सशस्त्र क्रांतिकारकांचं म्हणणं तर चुकीचं आहे, पण देश स्वतंत्र होणं ही महत्त्वाची घटना आहे. तेव्हा ते गांधींकडे गेले, गांधींच्या साबरमतीमध्ये गांधींना जाऊन भेटले, एक वर्ष साबरमतीत राहिले. तेव्हा गांधींनी विनोबांच्या वडिलांना एक पत्र लिहिलं आहे. ते पत्र इतकं अप्रतिम पत्र आहे, असं अतिशय भावनाशील पत्र आहे. विनोबांच्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात गांधी लिहितात की तुमचा मुलगा जो साधारण 17-18 वर्षाचा आहे, तो गेले एक वर्ष माझ्याबरोबर राहतो आणि तो मला गुरु मानत असला तरी सत्यस्थिती मला माहिती आहे की तोच माझ्या गुरु होण्याचा लायक आहे. ह्यापेक्षा मोठी पावती विनोबांना कोणी दिलेली असेल असं मला वाटत नाही. त्या विनोबांसारखा गांधी विचारांचा भाष्यकार, काका कालेलकरांसारखा विनोबांचा, मला माफ करा मी थोडं कदाचित जास्त वेळ घेईन, पण हा मुद्दा सांगणं मला गरजेचं वाटतं. विनोबांना विचारलं गेलं ज्ञानाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तेव्हा ते असं बोलताना म्हणाले होते की मला फार भाषा येत नाहीत म्हणाले. विनोबांना 16 भाषा येत होत्या. मला फार भाषा येत नाहीत म्हणाले. मला इतकंच कळतं की जर तुम्हाला जग समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला युरोपियन, कमीत कमी स्पॅनिश, इंग्लिश, फ्रेंच आणि रशियन इतक्या 4 भाषा आल्या पाहिजेत.
ते म्हणाले की जर तुम्हाला अरबस्तान समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी अरबी आणि पर्शियन ह्या दोन भाषा आल्या पाहिजेत. भारत समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी त्याचे जुन्या संस्कृत पाली इतक्या दोन जुन्या आणि आधुनिक भारताच्या कमीत कमी 10 ते 15 भाषा इतक्या आल्या पाहिजेत. ते म्हणाले मला ह्यातल्या 16 भाषा येतात पण माझ्यापेक्षा कोणी जास्त बुद्धिमत्तेचा माणूस त्यापेक्षा अधिक ज्ञान सहज मिळवू शकेल. ह्या माणसाच्या बुद्धीचा आवाका खरोखर थक्क करणार का होता. त्या असा असा अशा विचारांचा असा असा अतिशय खोल आणि परिपक्व 16-17 वर्षाचा असताना असे परिपक्व विनोबा म्हणजे पण खरंच कल्पना करू शकतो काय प्रकारचा माणूस असावा. मिलिंद बोकिलांनी त्यांच्यावर एक छोटी पुस्तिका लिहिली आहे, त्यात त्यांनी नाव दिलं आहे दुसरा ज्ञानेश्वर. बहुतेक विनोबांना हे अतिशय सार्थ नाव आहे. विनोबा भावे, काका कालेलकर, दादा धर्माधिकारी, आचार्य सज भागवत, आचार्य जावडेकर, अनेक नावं घेता येतील. प्रेमा कंटकांसारख्या व्यक्ती असतील, शंकरराव देव असतील, हे गांधींना समर्पित लोक होते. अण्णासाहेब पटवर्धन असतील, ह्या लोकांना ह्या जसा महाराष्ट्र गांधी विरोधासाठी प्रख्यात आहे तसा गांधी च्या भाष विचारांचा भाष्यकार म्हणून गांधींचा अनुयायी म्हणून तो प्रख्यात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण महाराष्ट्राने जितका ज्या ज्या प्रकारचे अभिमान बाळगले त्यातला हा एक अभिमानाचा विषय नक्की आहे की आम्ही या अर्थाने पुरोगामी आहोत की आम्ही गांधींचे अनुयायी आहोत, गांधींच्या विचारांचे मोठे भाष्यकार आहोत. दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची सामाजिक जाणीव. महाराष्ट्राने नेहमी या गोष्टीचा अत्यंत अभिमान बाळगला, ज्यात मला वाटतं खरोखर तथ्य होतं होतंच म्हणायला हवं आता. पण की सामाजिक जाणीवेने जगणं, वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी करणं, महाराष्ट्राला गांधीजी कार्यकर्त्यांचं पोळं म्हणत असत. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या चळवळीत काम करणारे लोक सतत महाराष्ट्राने दिले. ह्या सगळ्या अर्थाने म्हणजे एका बाजूला भक्ती चळवळ आहे, इथे एका बाजूला शिवाजीचं राज्य आहे, एका बाजूला बुद्धिवादाची परंपरा आहे, एका बाजूला आत्मचिकित्सेची परंपरा आहे, गांधीवादाची परंपरा आहे, दलित चळवळीची जातीविरोधी विकासाची मांडणीची ती परंपरा आहे. ह्या सगळ्या काही गोष्टी ॲड होत 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 आपण अशा प्रकारचं एक रचना तयार केली आहे की आम्ही पुरोगामी लोक आहोत, आम्ही पुढारलेले लोक आहोत, प्रगत लोक आहोत. आणि इतकंच नाही आहे, आम्ही या देशातल्या कुठल्याही प्रांतापेक्षा अधिक पुढारलेलो आहोत. आणि मला वाटतं इथे कुठेतरी गफलत व्हायला सुरुवात झाली. गफलतीचा एक अतिशय छान रीडिंग केलेलं आहे सज भागवतांनी, ते मी वाचून दाखवीन तुम्हाला. सज भागवत हे ओळख करून द्यायची गरज आहे का? सज भागवत हे गांधी विचाराचे मोठे भाष्यकार, मर्ढेकर नावाचे कवी किमान ऐकून लक्षात आहेत. मर्ढेकरांवरती अश्लीलतेचा मोठा खटला भरण्यात आला होता आणि त्या निमित्ताने जी न्यायालयात साक्ष दिली की कला म्हणजे काय आणि कला जीवनासाठी कला की कलेसाठी कला या मुद्द्यावरती या संदर्भात तो वाद होता, तेव्हा सज भागवतांनी न्यायालयात साक्ष दिली, त्यासाठी ते फार प्रख्यात आहेत. सज भागवतांचं आणखीन महत्त्वाचं काम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गांधी आश्रमांचं आणि गांधी विचारांच्या विकासाचं काम त्यांनी फार महत्त्वाचं केलेलं आहे. सज भागवत असं म्हणतात, आम्हाला महाराष्ट्राचा भयंकर अभिमान आहे पण हा दुराभिमान आहे कारण मागे वळून पाहून गतकाळाच्या साम्राज्याच्या आठवणीवर तो आधारलेला आहे. महाराष्ट्राचे घोडे अटकेपार गेले, आमच्या भाऊसाहेबांनी दिल्लीचे तख्त फोडले या उद्गारांनी आमच्या हृदयात आनंदाच्या उर्मी उसळू लागतात. लहानपणी मी एक लेख वाचला, हे ते 1950 साली लिहितात, म्हणजे त्यांच्या लहानपणी म्हणजे अजून 20व्या शतकाच्या सुरुवातीची गोष्ट असावी. लहानपणी मी एक लेख वाचला, ज्या दिवशी गीता रहस्याचा घोष इस्तंबूलच्या मशिदीत आणि सेंट पॉलच्या चर्चमध्ये होईल त्या दिवशी महाराष्ट्र कृतकृत्य होईल, अशा आशयाचं वाक्य त्यात होतं. ते वाचून मी आनंदून गेलो आणि मला वाटलं की काय लेखक आहे. पण मला आज वाटतं की ही भावनाच किती मूर्खपणाची आहे. महाराष्ट्राचा खोटा अभिमान आमच्या रक्तात भिनलेला आहे. अभिमानासाठी मनुष्य वाटेल तो त्याग करेल. महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतर प्रांतांना नाही, हाच तो अहंकार. आमच्या महाराष्ट्राने राज्य मिळवलं आणि घालवलं सुद्धा. स्वातंत्र्यानंतर एक महापुरुष म्हणाले, सावरकर, सारा हिंदुस्थान आता महाराष्ट्राच्या तलवारीकडे पाहत आहे. या अहंकारातच महाराष्ट्राचा नाश आहे. महाराष्ट्राच्या अहंकारात प्रेरणा नव्हती, चैतन्य नव्हतं, तरीही या विचाराची जाती महाराष्ट्रात अजूनही प्रधान आहे. जोपर्यंत हे प्राधान्य राहील तोपर्यंत महाराष्ट्राची उन्नती होणार नाही. हे 1950 सालचं मीमांसा आहे सज भागवतांची. ह्या अहंकाराचा जो ते उल्लेख करतात, मला असं वाटतं आणि मी तसं फारच छोटा अभ्यासक आहे त्यामुळे हे निरीक्षणच आहे, ह्याची काही मला विदा देऊन सत्यता सिद्धता करता येईल असं नाही. पण मला असं वाटतं की तुम्ही याच्याशी काही प्रमाणात सहमत व्हाल की हा अहंकाराचा लंबक आता दुसऱ्या बाजूला न्यूनगंडाकडे गेलेला आहे.
अहंगंडातून आपण न्यूनगंडाकडे प्रवास केलेला आहे. ह्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपण सम्यक आणि बॅलन्स्ड रीडिंग केलं नाही आपल्या काळाचं आणि आपल्या परिस्थितीचं. आपण स्वतःला आहे त्यापेक्षा कदाचित मोठे समजलो आणि म्हणून आज आपण स्वतःला आहे त्यापेक्षा लहान समजायला लागलेलो आहोत. आणि ह्या दोन्हीही गोष्टी आपल्या काहीही उपयोगाच्या नाहीत. ह्यातून आपण केवळ खोट्या अस्मितेचं राजकारण करू किंवा चढफड करू इतरांबद्दल, लोकांवरती सगळ्यात दुर्दैवी म्हणजे आपण लोकांचे खून पाडू जे आपण पाडायला लागलेलो आहोत, आपल्याच हितचिंतकांचे, आपल्या टीकाकारांचे, जे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या मृत्यूघंटेचं स्पष्ट लक्षण आहे असं मला वाटतं. एक फार विस्तार करणार नाही, पण एक छोटासा मुद्दा फक्त सांगतो आणि थांबतो. महाराष्ट्राचं पुरोगामित्व जर खरोखर कशात शोधायचं असेल तर ते त्याच्या आत्मचिकित्सेच्या परंपरेतच आपल्याला शोधता येईल. आपल्याला आत्मचिकित्सेची, लोकांनी केलेल्या आत्मचिकित्सेची मोठी परंपरा सुदैवानी आहे आणि आपण त्याचे सुदैवानी पुरेसे अभिमानही बाळगतो. महात्मा फुले असतील, महात्मा फुलेंच्या गोष्टी आपण सगळ्यांनी लहानपणी तरी किमान ऐकलेल्या आहेत. त्यांच्या वडिलांनी फुलेंना बाहेर काढलं होतं, घराबाहेर काढलं होतं की तुम्ही ही चळवळ बंद करा. ते न ऐकता फुले घराबाहेर पडले आणि चळवळ करत राहिले. स्वतःला सापडलेल्या सत्याशी निष्ठा ठेवणं हे महाराष्ट्राचं लक्षण राहिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या मोठ्या कर्तृत्ववान मंडळींचं लक्षण राहिलं आहे. फुलेंची इतकीच गोष्ट सांगणं पुरेशी नाही आहे, ही सगळ्यांना फारशी माहिती असते. पण फुलेंना मूलबाळ नव्हतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा त्यांचे सासरे फुलेंकडे फुलांना असं म्हणाले की तुम्ही दुसरं लग्न का करत नाही, जी ही त्या काळची परंपरा आहे, साधारण 19व्या शतकाच्या उत्तरार्धाची गोष्ट मी करतो आहे, दुसरं लग्न का करत नाही. तेव्हा फुलेंनी त्यांच्या सासऱ्यांना उत्तर दिलं होतं की तुम्हाला काय माहिती की ही दोष माझ्यात नाही आहे, जर ते तसं सिद्ध कराल तर उद्या सावित्रीने दुसरं लग्न कराल असं तुम्ही तिला परवानगी द्याल का, जर दोष माझ्यात असेल तर. 100 वर्षानंतरही मला वाटत नाही फार लोक ही भूमिका घेऊ शकतील. आगरकरांना त्यांनी त्याग केलेले आहेत किंवा काय, साताऱ्यावरून चालत त्यांची आई कशी त्यांच्याकडे आली होती आणि त्यांना म्हणाली की तू आता सरकारी नोकरी कर, तेव्हा ते कसं तिला म्हणाले की तू चालत परत जा पण मी सरकारी नोकरी करणार नाही, असा हा दरिद्री फाटका माणूस त्या काळात सांगण्याची त्याग आणि निष्ठेची हिंमत करू शकला. ह्याचं कारण काही एक सत्य आपल्याला सापडलेलं आहे आणि त्या सत्यातूनच आपल्याला मुक्ती आहे, अशा प्रकारची काही धारणा लोकांमध्ये होती. आपल्या सत्तेशी निष्ठा बाळगणं हे आपल्या जीवितांचं कर्तव्य आहे असं लोक मानत असत. आणि मला वाटतं की हा फार महत्त्वाचा आणि गंभीर असा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. मला माहिती नाही की फुलेंचं विचारांची चिकित्सा केली तर जागतिक किंवा वैचारिक इतिहासात फुलेंना किती स्थान मिळेल मला माहिती नाही. मला माहिती नाही आगरकरांना काय जागा मिळतील. आगरकर MA ला नापास झाले होते, आपण कदाचित त्याच्यापेक्षा जास्त शिकलेलो आहोत. पण तरी आगरकरांच्या निष्ठेची तुलना, सत्याला सापडलेल्या निष्ठेची तुलना ही करता येणं कठीण आहे असं मला वाटतं. ह्याच मुद्दा अनेक प्रकारे टिळकांबद्दलही सांगता येईल, ज्यांना साधारणपणे रूढ अर्थाने प्रतिगामी मानलं जातं. टिळकांच्या गीतारहस्याबद्दल आपण सगळेच ऐकून असतो, बहुतेक लोकांनी ते कधीच वाचलेलं नसतं पण ऐकून निश्चित असतो. टिळकांनी गीतारहस्यात जे साधारण थीसिस मांडलेला आहे तो असा की कर्मातून मुक्ती शक्य आहे, जो शंकराचार्यांच्या तात्कालीन रूढ संकल्पनेच्या म्हणजे मोक्षाच्या संकल्पनेच्या विपरीत होता. त्याबद्दल वाईमध्ये फार मोठी सभा भरली. भाऊशास्त्री लेले म्हणून त्या काळचे एक अतिशय प्रख्यात पुरातनवादी पंडित तिथे होते त्या सभेचे अध्यक्ष. त्यांनी टिळकांवरती जाहीर बहिष्कार आणि जात बहिष्कृत करण्याचा ठराव मांडला, तो पासही झाला. टिळकांच्या गीतारहस्याविरुद्ध, गीतारहस्य 1200 पानांचं आहे, 1500 पानांची दुसरी कॉमेंट्री निघाली 1 महिन्याच्या आत टिळकांचं वाक्य आणि वाक्य खोडणारी. टिळकांना कडाडून विरोध झालेला आहे प्रतिगाम्यांचा, किंवा आपण सो कॉल्ड प्रतिगामी असं म्हणू, कारण हे शब्द फार कदाचित आपण अधिक बोलणार असू प्रश्न उत्तरात तर मी सांगू शकेन की मला पर्सनली असं वाटतं की प्रतिगामी आणि पुरोगामी या दोन्ही संज्ञा आधुनिकतेने जन्माला घातलेल्या संज्ञा आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत असं मला पर्सनली वाटतं. पण तो मला आत्ता मुद्दा फार सांगायचा नाही. सांगायचा मुद्दा हा की सत्याची निष्ठा ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आपल्याकडच्या लोकांनी केलं, म्हणून आपण जे काही आज स्वतःला मानतो ते मानतो. पुरोगामी तो जे जर आपलं कशात शोधायचं असेल तर ह्या आत्मटीकेच्या परंपरेत, या सत्याशी निष्ठा ठेवण्याच्या परंपरेत शोधायला लागेल. मेपू रेगे हे अतिशय प्रख्यात विचारवंत काही वर्षापूर्वी वारले, त्यांनी विचारवंताची व्याख्या करण्याचा एक प्रयत्न केला होता. ते म्हणाले विचारवंत कोणाला म्हणायला हवं, ते म्हणाले की ज्याला आपल्या उथळपणाची सतत जाणीव असते तो विचारवंत असतो. त्या धर्तीवरती बोलायचं झालं तर पुरोगामी कोणाला म्हणावं, ज्याला आपल्यातल्या प्रतिगामीपणाची जाणीव सतत असते तो पुरोगामी म्हणूया.
आणि मग अशा असा मला असं कमीत कमी या नोटवरती थांबायला बरं वाटेल की आपण खरोखर अशा एका उत्तम परंपरेचे वारस आहोत ज्यांनी आत्मटीका करत स्वतःला बदलायचा प्रयत्न केला, जो काळाच्या प्रवाहाशी सुसंगत होता, ज्यांनी सत्याशी निष्ठा नेहमी कायम ठेवली. आणि आपण जर तो प्रवाह आणि तो वारसा पुढे चालवणार असू तर आपल्याला पुन्हा आनंदाने स्वतःला पुरोगामी म्हणता येईल. धन्यवाद.